नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघता बघता बिग बॉस मराठी सीझन टू संपत आलाय फक्त आता तीन ते चार दिवस राहिले आहेत सीझन संपण्यासाठी आणि हा सीझन खरं तर बिग बॉस मराठी वन पेक्षा जास्त कॉन्ट्रवर्शियल सीझन राहिला असं म्हणता येईल मित्रांनो पण मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन वन हा टीआरपीच्या दृष्टीने खूप मोठा सीझन होता आणि लोकांच्या आवडीच्या दृष्टीनेही खूप मोठा सीझन होता म्हणून बिग बॉस सीझन दोन कडून खूप मोठी आशा मेकर्सला होती पण बिग बॉस मराठी सीझन टू मध्ये फक्त ऐवजी कॉन्ट्रोवर्सी खूप झाल्या आणि त्यामुळे कुठेतरी हा शो लोकांना आवडला नाहीये मित्रांनो मित्रांनो आज आपण बोलणार आहे याच बिग बॉस मराठी सीझन टू विषयी हा शो कसा होता आणि माझ्या दृष्टीने या शो बद्दल मला काय वाटतंय आणि तुम्हाला काय वाटतंय याविषयी आपण चर्चा करणार आहे मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन टू चालू झाले झाल्या खूप मोठी अपेक्षा होते आणि सगळेच जण टीव्हीच्या समोरून बसत होते मित्रांनो शोच्या कंटेस्टंटच्या जस जशा एंट्रा होत गेल्या तसं तसे काही काही कंटेस्टंटला पाहून असं वाटलं की यावेळेस हे धमाक होणार आहे जसं की अभिजित बिचुकले असतील किशोरी शहाणे असतील त्याच्यानंतर शिवानी सुर्वे असेल शिव ठाकरे असेल अशा प्रकारचे वेगवेगळे कंटेस्टंट घरात बघून आपल्याला वाटलं होतं की अरे वा यावेळेस काय तर खूप वेगळं होणार आहे आणि यावेळेस आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे पण मित्रांनो बिग बॉस सीझनचा सा पहिलाच आठवडा हा शिवानी सुर्वेच्या वादातून सुरू झाला आणि त्याच्यानंतर अभिजित बिचुकलेला टार्गेट करण्यात आलं आणि तिथूनच खऱ्या कॉन्ट्रोवर्शीला सुरुवात झाली मित्रांनो त्याच्यानंतर कॉन्ट्रवर्सी वाढतच गेली आणि सगळ्यात मोठी कॉन्ट्रवर्सी केली ते शिवानी सुर्वेने कारण शिवानी सुर्वेने चक्क बिग बॉसलाच धमकी दिली की मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन आणि मी तुम्हाला लिगल नोटीस पाठवेन प्लीज तुम्ही मला या घरातून बाहेर काढा नाहीतर मला माझ्या ऍडव्होकेटशी बोलावं लागेल मित्रांनो हा खरं तर बिग बॉसच्या मेकर्सला खूप मोठा धक्का होता सुरुवातीला त्यांना असं वाटलं होतं की शिवानी सुर्वे ही काहीतरी नाटक करते पण नंतर असं कळलं त्यांना की शिवानी सुर्वे खरंच खूप सिरियस आहे म्हणून बिग बॉसने शिवानी सुर्वेला घरातून हाकलून दिलं आणि त्याच्या जागेवरती वाईल्ड कार्ड एंट्री ते हिला पंचायतची मित्रांनो हे ना पंच्या घरामध्ये आल्यानंतर असं वाटलं होतं की एक वेगळं काहीतरी सदस्य आलाय आणि खरंच ती खूप छान खेळले बिग बॉस मध्ये पण बिग बॉस चे अडचण बिग बॉसचं संकट एवढ्यावरच संपणार नव्हतं मित्रांनो मित्रांनो त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी अभिजित बिस्कुलेने जो राडा घातला आणि ज्या प्रकारच्या शिव्या दिल्या घरामध्ये ते सुद्धा पाहण्यासारख्याच होत्या मित्रांनो अभिजित बिचुकुलेच्या शिव्या होतात ना होतात असं वाटत होतं की शनिवारी मांजरेकर येऊन त्यांना चांगली त्यांची शाळा घेणार त्याच्या आधीच अभिजित बेचुकलेला सातारा पोलिसांनी अटक केली आणि बिग बॉस समोरील अजून समस्या वाढल्या मित्रांनो अभिजित बिचुकले घरातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं होतं की अरे बापरे हे काय चाललंय बिग बॉस मध्ये पण अभिजित बिचुकलेचं जाणं हे थोडं सुद्धा जुनं झालं नव्हतं तेवढ्यातच पराग कानेरेची कॉन्ट्रवर्शी झाली आणि खुर्ची सम्राट या टास्क मध्ये पराग कानेरेने नेहा शितोळेवरती हात उचलला आणि खरी तर खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली कॉन्ट्रोवर्सी विषयी बोलायचं झालं तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की अन्याय झाला तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की परागने हात उचलायला नाही पाहिजे नव्हता आणि परागला ज्या पद्धतीने घरातून बाहेर काढण्यात आलं ते अजिबात लोकांना आवडलं नाही आणि तिथून पुढे खरंच बिग बॉसला ट्रोल करायला सुरुवात झाली मित्रांनो बिग बॉस ह्याच्यावरतीच थांबलं नाही बिग बॉसला खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं एवढं होतं ना होतं तेवढ्यात बिग बॉसने परत शिवानी सुर्वेला घरात एंट्री दिली आणि शिवानी सुर्वे घरामध्ये परत आल्यानंतर लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नाराजीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक शिवानीला हेट करू लागले खरं तर बिग बॉसने तिला घरामध्ये बोलवलं होतं पण लोक शिवानीला हेट करू लागले कारण शिवानी ज्या पद्धतीने घरातून बाहेर पडली होती ते लोकांनाही आवडलं नव्हतं आणि खऱ्या अर्थाने बिग बॉस आणि महेश मांजरेकरांना ट्रोल करायला लोकांनी सुरुवात केली मित्रांनो बिग बॉसच्या समस्या बिग बॉसने हातानेच वाढून घेत होतं की काय एवढंच काय की अभिजित बिचुकले पुन्हा जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरात घेतलं आणि पुन्हा एकदा बिग बॉसला लो लोकांकडून ट्रोल करण्यात आलं विकेंडचा डाव घ्या नाही तर प्रत्येक वेळेस येणारे मांजरेकर असतील ते शिवानी सुरवेचीच बाजू घेत होते आणि नेहा शेतोवेचीच बाजू घेत होते त्यामुळे लोकांना हा सीझन तर जड झाला होता आणि लोकांना असं वाटत होतं की हा सीझन कधी संपतोय एवढं होतं ना होतं मित्रांनो बिग बॉसने कामालाच केली अभिजित बिचुकले जे बिग बॉसला खरंच टी आर पी देत होते अशा कंटेस्टंटचा त्यांनी पूर्ण वापर झाल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने घरातून बाहेर काढलं हे सुद्धा लोकांना आवडलं नाही आणि लोक आता फायनल कोण जिंकणार याची वाट पाहत आहेत या फायनलमध्ये असणाऱ्या काही कंटेस्टंट विरोधात लोकांनी तर मोर्चाच उघडला आणि सोशल मीडियावरती म्हणजे सोशल मीडियावरती त्या कंटेस्टंटना खूप ट्रोल केलं जात आहे आणि लोकांना असं वाटतंय की ह्या फायनल सिक्स मध्ये अजून कोणीतरी चांगले कॅन्डिडेट डिझर्व्ह करत होते आता मित्रांनो ही सगळी जी स्टोरी होती ही बिग बॉस मराठीची वरची वरची स्टोरी होती याच्यामध्ये आपल्याला ह्या खूप मोठ्या कॉन्ट्रोवर्सी होत्या त्याच विषयी आपण बोललोय घरामध्ये बाकी ज्या छोट मोठ्या भांडणं आहेत आणि बाकी ह्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या कॉन्ट्रोवर्सी होत्या त्याच्याविषयी आपण बोलत नाहीये कारण मित्रांनो हो बोलायला गेलं तर खूप काही आहे जर का आपण मी सगळं तुम्हाला सांगत बसलो तर पूर्ण एपिसोड आपला एक तासाभराचा होईल पण मित्रांनो मला काय वाटतं या सीझन म्हणजे तर मला असं वाटतं मित्रांनो हा सीझन एकदम फालतू सीझन आहे या सीझन मध्ये फक्त काही कॅन्डिडेट्सला वाचवण्यासाठी बिग बॉसने प्रयत्न केला आणि बिग बॉसने असं ठरवलंच आहे की या या लोकांना आपण वाचवायचं आणि या या लोकांना फायनल सिक्स मध्ये न्यायचं असं वाटतंय मित्रांनो मित्रांनो ओव्हरऑल जर का सीझन पाहिलं तर खरंच या घरात स्ट्रॉंग कंटेस्टंट असणारे अभिजित बिचुकले घ्या पराग कानेरे घ्या अभिजित केळकर घ्या असे टॉप कंटेस्टंट घराच्या बाहेर पडल्यामुळे खरं तर खेळाची मजा कधीच निघून गेली होती पण कसं आहे की बिग बॉसचे लोक डाय हॅट फॅन असतात आणि बिग बॉस मराठीतच नाही तर हिंदीमध्ये लोक पाहतात आणि बिग ची लोकांना सवय लागल्यामुळे लोक बिग बॉस पाहत आहेत त्याच्यामुळे बिग बॉस मराठी टू ला कुठेतरी फायदा होतोय असं मला वाटतंय पण मित्रांनो मला असं म्हणायचंय की हा सीझन अत्यंत फ्लॉप होता आणि माझ्या दृष्टीने या वेळेस बरेच पार्शलिटी झाली आणि कुठेतरी हा शो यावेळेस मला स्क्रिप्टेड असल्यासारखा वाटला मित्रांनो विकेंडच्या डावामध्ये होणारी शाळा हे त्या शाळेमध्ये काही दम नव्हता तर मित्रांनो बिग बॉसचे जे काही निर्णय होते त्या निर्णयामध्ये सुद्धा काही दम नव्हता म्हणजे घरामध्ये व्हायलन्स झाल्यानंतर जे एका सदस्याला शिक्षा तीच दुसऱ्या सदस्याला शिक्षा झाली पाहिजे पण असं बिग बॉसच्या घरात होत नव्हतं तर मित्रांनो एकदा घरातून बाहेर पडलेल्या सदस्याला घरात परत एंट्री देत नाही हे सुद्धा वेळेस बिग बॉसमध्ये नवीन आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच काय की बिग बॉस हा शो फक्त कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणार आहे आणि जो जास्त कॉन्ट्रोवर्सी करतो तोच या घरामध्ये राहतो असा बिग बॉसचा नियम आहे की असं मला वाटतंय मित्रांनो मित्रांनो घरामध्ये एकच अशी कंटेस्टंट होती किशोरी शाह आणि तिला सोडलं तर बाकी सर्व कंटेस्टंट फक्त कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायचा प्रयत्न केलाय आणि असेच कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये राहिलेत असं मला वाटतंय मित्रांनो प्रत्येक कंटेस्टंटने आतापर्यंत आपल्या पद्धतीने छान खेळण्याचा प्रयत्न केला पण बिग बॉसच यावेळेस एवढं पार्शल होतं त्याच्यामुळे हा शो पाहण्यात एवढी मजा आली नाही मित्रांनो बिग बॉस सीझन मराठी वनचा जर का विचार केला तर प्रत्येक वेळेस राजेश शृंगारपुरेने केलेल्या चुका असल्या तर राजेश शृंगारपुरेला त्यांनी सिक्रेट रूम मध्ये थे ठेवलं होतं आणि त्याला त्याची शिक्षा दिली होती तर तो घरामध्ये परत येताच ऑडियन्सने त्याला घरातून बाहेर काढला होता रेशम टिपनीस आणि मेगाच्या वादात रेशमला खूप मोठं नुकसान झालं आणि लोकांनी तिला आधीच बाहेर काढून टाकलं म्हणजे जे जे डिझर्विंग कॅन्डिडेट होते तरी सुद्धा लोकांनी जे चूक आहे ते चूक आहे जे चांगले कंटेस्ट आहे त्यांना सपोर्ट केला आणि बिग बॉसने ही पार्शलिटी केली नव्हती पण या वर्षी असं कुठं तर वाटतं की पार्शलिटी झाली म्हणून मला वाटतं की या वर्षीचा सीझन अत्यंत फेक होता या वर्षीच्या सीझनला थोडीफार जे काय टी आर पी मिळाले ते फक्त लोक बिग बॉसचे फॅन आहेत म्हणून मिळाले आहे पण खरंच हा शो पाहायला मजा आली नाही मित्रांनो मी या शोचा प्रत्येक एपिसोड पाहिलेला आहे आणि प्रत्येक एपिसोड बघितल्यानंतर शेवट शेवट असं झालं होतं की हा शो कधी संपतोय आणि आपल्याला हिंदी बिग बॉस कधी बघायला मिळते मित्रांनो कारण आपण सर्वच बिग बॉस चे फॅन आहे म्हणून बिग बॉसचा शो बघतोय एकंदरीतच ओव्हरऑल सीझनचा विचार करण्यात आला तर हा सीझन अत्यंत फ्लॉप सीझन आहे असं मला म्हणायचंय आणि जर का तुम्ही आतापर्यंत बिग बॉस हिंदी घ्या किंवा बिग बॉस मराठीचे सीझन पाहिलं तर एवढी पार्शलिटी कोणत्या सीझन मध्ये झाली नव्हती तेवढी पार्शलिटी या मध्ये झाली असं मला मित्रांनो वाटतं मित्रांनो ओव्हरऑल विचार करायला गेलं तर तुम्हाला काय वाटतं या बिग बॉस मराठी सीझन दोन बद्दल तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुर्तास आताच्या व्हिडिओमध्ये इतकं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या ला कारण मी तुमच्यासाठी असेच रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुर्तास इतकंच भारत माता की जय